दाखवत असताना एकोणीस धावा षडक क्रमांक दुसरा आपण पाहतोय एकोणीस धावा दहा जोडले जातील दोन विकेटच्या मोबदल्यात षटकातील अजूनही काय चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी शिल्लक असेल एंड एंडवर फलंदाज राजू यावेळेस मात्र बॉल हवेत असेल शत्रक्षक बॉल ला जेज करणार तोपर्यंत नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅबल आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सी मारे पार चार रन ठोक शिवसेना चषक म्हणजेच आमदार चषक दोन हजार चोवीस पर्व दुसरे सातत्याने ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आदरणीय भगवान भगत साहेबांच्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम म्हणेश रसाळ असतील आणि त्यांचे पूर्ण आयोजक यांचं देखील सहर्ष स्वागत करेल की अफाट मेहनत या मैदानाला घेऊन ही स्पर्धा सातत्याने पूर्ण केले इथे घडलं काय गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करत असताना परंतु नक्कीच थोडासा अडथळा आला आणि एक धाव मात्र कंप्लीट एक तर राजू स्ट्राइक एंड वर असेल ऑन स्ट्राइक ला राजू असेल हॅलो हॅलो इथे फाईट प्लस चार म्हणजेच पाच धाबा धावफलकावर जोडले जातील अशा चुका करणार तर नक्कीच एक मोठी धावसंख्या मात्र पाहायला मिळेल या अगोदर झालेली मॅच आनंदवाडी दोन बॅटिंग करत असताना तब्बल सेवन्टी नाईन एकोणऐंशी धाबांचं टार्गेट सेट केलं होतं आणि ऐंशी धाबाचं चेसिंगला दिलं होतं परंतु फार चांगली गोलंदाजी केली आणि सामना विजय झाला तो आनंदवाडी संघाने आणि इथून थोडासा अडथळा येतोय नक्कीच या ठिकाणी सन्माननीय पाहुणे म्हणजेच ग्रामपंचायत मोगरज या ठिकाणचे ग्रामसेवक मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्या समवेत संजय मेचकर साहेब आणि लालू आगिवले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत मनोहर आगिवले या ठिकाणी उपस्थित झालेत पाहुण्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपणं पाहा की आपल्या या व्यासपीठावर येऊन येऊन विराजमान व्हायचं आहे नक्कीच आपल्या विभागाची स्पर्धा म्हणजेच मोगरज विभागातील एक दमदार नेतृत्व म्हणजेच आदरणीय ग्रामसेवक खऱ्या अर्थाने मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी सहस स्वागत करतोय नक्कीच त्यांना विनंती करेल पाहुण्यांना की या ठिकाणी यायचं आहे आपण असं नसतं व्हायचं आहे आपलं व्यासपीठ या ठिकाणी आपल्यासाठी उभं केलं आहे नक्कीच इथे मॅच आपण आहे तळपेवाडी आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलाय संघ कासारवाडी आणि इथे विकेटचं होतं पतन राजू बॅक टू द डगआउट झालाय फलंदाज हॅलो दा फलकावर धाबा लागले गेलेत तीस धाबा इथे तळपेवाडी संघाचा विचार केला तर वाटलं होतं की पन्नास ते पंचावन्न सहज सहजगत्या या ठिकाणी ठोकेल परंतु सध्याचा विचार केला तर तीस धाबा दहा फलकावर लागले गेलेत एखादा मोठे फटके कुठेतरी थांबून ठेवले जातात आणि चौकारांची आतषबाजी करायला पाहिजे होती ती मात्र दिसत नाही इथे कमबॅक करावं लागेल एखादी मोठी धावसंख्या उभारावी लागेल कासरवाडीच्या विरोधात खेळत असताना कारण कासारवाडी एक मोठं नाव सातत्याने या विभागामध्ये खेळण्यासाठी आपण नक्कीच त्यांना पाहतोय सामने कुठेही असो सामने खांडस विभागात असो की जामरुक विभागात असो सातत्याने ही स्पर्धा खेळण्यासाठी नक्कीच कासारवाडी या संघ या विभागामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतो आहे आज एवढ्या लांबून बिलॉंग करत असताना कोपोली क्रॉस करत असताना या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत नक्कीच फार मोठं चांगलं आयोजन असतं इकडे हे त्यांना माहीत असतं आणि त्या आयोजनाचा फायदा घेण्यासाठी नक्कीच दमदार खेळी मात्र पाहायला मिळेल यात शंका नसेल पहिला दिवस जर विचार केला तर संघ जाऊन पोचलाय टॉप फोरमध्ये टॉप फायमध्ये शिल्लारवाडी तदनंतर एक जाऊन पोहोचलाय धोत्रेवाडी अजून मेचकरवाडी जाऊन पोहोचलाय आणि एक जाऊन पोचलाय तो स्टेशन ठाकूरवाडी असे चार संघ जाऊन पोहोचले टॉप फाय मध्ये आजचा कोणता संघ जाईल हे देखील पाहावं लागेल नेक्स्ट बॉल असेल फलंदाजासाठी यावेळेस मात्र बॉल हवेत असेल शत्रक्षक बॉल अडवणार फेकणार नंतर एकच धाव नक्कीच त्या ठिकाणी थोडीशी सुरुवात मात्र दमदार केली होती पहिल्या बॉलवर आला होता चौकार त्यानंतर कुठेतरी धाव संख्येला आरोप लागला आणि मी तर एक कमी धावसंख्येचा संख्येचा हा सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल या वेळेस मात्र फलंदाजाच्या बॅट बॅटमधनं अतिशय देखना श्लोक चेंडू निघून सीमा रेखा पार येतोय फलंदाजाच्या बॅट मधनं हा दमदार षटकार ठेव येतोय फार चांगला फटका येतोय त्या ठिकाणी थोडासा फंबल सिली मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच एकच धाव घेतली जाईल प्रदीपला माहिती माहित आहे की माझ्याकडे ठेवणं फार गरजेचं असेल आणि ती स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज विष्णू नॉन स्ट्राईक एंड वर येतोय स्ट्राईक विष्णू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विष्णूला आणि इथून फुल टॉच पद्धतीचा बॉल होता परंतु वाईटिश ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत घडतंय काय इथे पाहता पाहता एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होईल पाह फलंदाज बॅक टू धडग आउट डीजे नक्कीच जेव्हा जेव्हा तुमच्या माध्यमातून गाणं वाचतील तेवढी मजा येईल या स्पर्धेला कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजेच ग्रँड फिनालेचा दिवस मैगा फायनलचा दिवस कोण आज कुठला संघ जाऊन पोचेल टॉप फाय मध्ये हे देखील पाहावं लागेल आजची स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार केला तर अफाट मेहनत घेतले या स्पर्धेला मित्र म्हणेन हे आयोजन म्हटलं तर एक लाखाचं स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतो परंतु दमदार आयोजन म्हटलं जात इथे फलंदाज प्रदीपच्या दाट मधन येतोय अफलातून फटका चेंडू सी मारे कपार मिड विकेटला आउट ऑफ द पार्क षटकार ठे या षटकाराने दहा फलक जाऊन पोहोचलाय चव्वेचाळीस धाबेवर चव्वेचाळीस धाबा दहा फलकावर लागले गेलेत सॉरी फोर्टी फाय म्हणजे पंचेचाळीस धाबा दहा फलकावर लागले गेलेत या ठिकाणी फार चांगली बॅटिंग करत असताना पूर्ण टीमचा विचार केला तर पाच फलंदाज माघारी परतवलेत आणि तिथे पाच फलंदाज माघारी परतत असताना जी जबाबदारी प्रदीपने घेतले ती फार चांगली मात्र या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते प्रदीपच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला प्रदीप असेल इथे फसवा बॉल आणि इथे कमबॅक केलंय गोलंदाजाने हे कमबॅक करावं लागेल अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल षटकात निर्धाव चंडू फेकावे लागतील जर तुम्हाला धाव संख्या थांबवायची असेल तर अशी गोलंदाजी करावी लागेल यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु दमदार गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय आहे बॅक टू बॅक दुसरा बॉल निर्धाव येतोय अफलातून गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विष्णूला नक्कीच ट्रॅक वर विष्णूला पण पाहतोय दोन बॉल निर्धाव आलेत आणि इथून काय खेळणार या बॉल बॉलवर एक्स्ट्रा ला जेल ड्रॉप केली जाते आणि निघून जाईल झेंडू सी मारे कपार वन बाउंस चार रन